नाही बरेचशा अशा फुटपाथ आमच्या अडवले गेलेले आहेत आणि फुटपाथवरती इतके धंदे लागलेले आहेत की लोकांना चालणं मुश्किल झालेलं आहे. तर आम्ही मी माझी अशी अपेक्षा आहे की लोकांना चालण्यासाठी सुटसुटीत मार्ग मोकळे करून देणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्यातला एक खारीचा वाटा म्हणून आम्ही हा प्रयत्न करतो आहोत. सुरुवात केलेली आहे, लोकांकडून कोऑपरेशन बरंच मिळतं आहे आणि फक्त धंदेवाल्यांनी धंदे करत असताना त्यांना दिलेल्या मर्यादेमध्येच त्यांनी धंदे करावे. त्यानंतर डिस्प्ले करायसाठी सगळं लावण्यापेक्षा त्यांनी त्यांची जेवढी विकायची वस्तू तेवढीच लावली तर ते आमच्यावरती जास्त उपकार होतील त्यांचे. कारण आम्ही कुणाच्या विरोधात नाही आहोत, कुणाच्या पोटावर मारायला आलेले नाही आहोत, फक्त प्रत्येकाने आपापल्याला दिलेल्या ज्या मर्यादा आहेत आणि आम्ही आमच्या त्या कायद्याचं आम्हाला पालन करायचं आहे, त्या कायद्याचं आम्ही फक्त पालन करतो हां. आणि आम्हाला कुणाच्याही विरोधात काही करायचं नाही आहे, फक्त लोकांना रस्ते चांगले सुटसुटीत चालण्यासाठी द्यायचे. मुंबईमध्ये सगळीकडे सुरू आहे आणि सगळे जागरूकपणे करत आहेत, लोकांकडून कोऑपरेशन पण चांगलं मिळतं आहे. मी बी वॉर्डमध्ये गेले 11 महिने करतो आहे, बी वॉर्डमध्ये बऱ्यापैकी त्याचा रिझल्ट मिळालेला आहे आणि सध्या माझ्याकडे ए वॉर्डचा चार्ज आहे, ते ए वॉर्डमध्ये पण गेले 2-3 दिवस आमची कारवाई सुरू आहे. काही स्टॉलवाल्यांचं म्हणणं आहे की लायसन न बघता पण कारवाई चालू नाही, असं होत नाही. तुम्ही जर तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्ही बघितलं असेल शूटिंग करत असताना, प्रत्येकाचं लायसन्स चेक केलं जातं. लायसन्सचं काय आहे की लायसन्स होल्डर असतो तो विकून गेलेला असतो किंवा त्यांनी भाड्याने दिलेलं असतं, त्यामुळे लायसन्स होल्डर अवेलेबल होत नाही. आणि बऱ्याच वेळेला लायसन्स मागितल्यावर फक्त मोबाईलवरून फोनाफोनी करतात लोक आणि टाइमपास करायचा प्रयत्न करतात आणि आमच्याकडे कामाचा प्रचंड ओघ असल्यामुळे टाइमपास करायला आमच्याकडे टाईम नाही आहे. आणि त्यामुळे लायसन्स व्हेरिफिकेशन जर झालं तर आम्ही त्या स्टॉलला बिलकुल हात लावत नाही, पण जर लायसन्स व्हेरिफिकेशन होत नसेल तर तो माणूस खोटं सांगतो हे समजून आम्ही कारवाई करतो. आणि समजा याच्यामधून जर कोणावरती जर अन्यायकारक कारवाई होत असेल, आमच्याकडून पण चुका होऊ शकतात, आम्ही पण माणूस आहोत आणि त्यामुळे जर असेल तर त्यांनी आमच्याकडे जरूर यावं, आम्ही ते आमची चूक आम्ही दुरुस्त करू.